ह्याच्यात एकच आहे की एस टी शासनामध्ये विलीनीकरण झाले पाहिजे असा ह्याच्यामुळे संप चालू आहे तरी पण आम्ही ड्युट्या करतोय आज सकाळी माझी पत्नी मला भांडत होती की लोक मरते आणि तुम्ही ड्युटीवर जात आहे जर ड्युटीवर जायचं असेल तर बांगड्या घालून जा आणि कि एकीकडे प्रशासन आहे नाही की नाही जर गेलं तर पत्र निघतंय त्याच्यामुळे पत्रही निघू नये आणि बाय बायकोनं भांडू बी नाही म्हणून आम्ही आज बांगड्या भरून ड्युटीवर चाललो हे शब्द आहेत एस चालक अशोक वनवे यांचे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोरी एस टी डेपो ते, ते कार्यरत आहेत सध्या राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करणं आणि पगारवाढ या मुद्द्यांसह हे कर्मचारी आंदोलन करत आहेत ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळी ऐन तोंडावर आली असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला यानंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करत संप मागे घेण्याचं आवाहन केलं पण राज्य सरकारच्या या घोषणेला काही तास उलटत असतानाच शेवगाव आगारात एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली त्यानंतर चार नोव्हेंबरला एसटी कर्मचाऱ्यांची एक संघटना पुन्हा संपावर केली आणि आगारांमधलं कामकाज ठप्प झालंय एस टी कर्मचाऱ्यांनी संप करू नये असं हायकोर्टाने म्हटलं होतं मात्र गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे आणि कोविड काळात लॉकडाऊन दरम्यान वाहतूक पूर्ण बंद असल्याने मार्च दोन हजार वीस ते मार्च दोन हजार एकवीस या काळात एसटीचं सहा हजार तीनशे कोटींचं उत्पन्न बुडालं या काळात कर्मचाऱ्यांचे पगारही थकले होते या पार्श्वभूमीवर सध्या एस टी कर्मचारी आंदोलन करत आहेत मात्र या आंदोलनामध्ये एस टी चालक अशोक वनवे हे सहभागी झाले नाहीत कारण सहभागी झाले तर कारवाईचं पत्र येईल असं त्यांचं म्हणणं आहे ह्याच्यात एकच आहे की एस टी शासनामध्ये विलीनीकरण झाले पाहिजे असा ह्याच्यामुळे संप चालू आहे तरी पण आम्ही ड्युट्या करतोय आज सकाळी माझी पत्नी मला भांडत होती की लोक मरत आहेत आणि तुम्ही ड्युटीवर जात आहे जर ड्युटीवर जायचं असेल तर बांगड्या घालून जा आणि एकीकडे प्रशासन आहे नाही की नाही जर गेलं तर पत्र निघतंय त्याच्यामुळे त्याच्यामुळं पत्रही निघू नये आणि बाय बायकोनं भांडू बी नाही म्हणून आम्ही आज बांगड्या भरून ड्युटीवर चाललो ह्याचं दखल प्रशासनानं लवकरात लवकर घ्यावी हीच एवढीच विनंती आहे दिवाळी आहे तुमच्या कुटुंब दिवाळी कशी झाली आहे काय सांगाल माझ्या कुटुंबात माझे बंधू काही आत्महत्या केल्यात त्याच्यामुळे आम्ही दिवाळी साजरी केली नाही दापोली हा भाड्यानं राहतो मी तुमचं कुटुंब कुटुंब बीड जिल्हा शेतकरी शेतकरी आहे तुम्हाला महिना मिळणार वेतन आणि तुमचा खर्च हे सगळं भक्त कसं काय सांगायला ह्याच्यामध्ये महिन्याला मिळणार वेतन आहे तेरा हजार रुपये हातावर तेरा हजार रुपये देत त्याच्यात आमचं भागत नाही तरी पण ॲडजस्ट करतो आम्ही सात नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी दुपारी तीन वाजता दापोली ठाणे शिवशाही गाडी त्यांनी बांगड्या घालूनच चालवली एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला हा त्यांचा प्रातिनिधिक पाठिंबा होता आमचे एसटी कर्मचारी मरत आहेत आम्ही दिवाळी कशी साजरी करणार असं म्हणत आम्हाला शासकीय सेवेत सामावून घ्या अशी मागणी ते राज्य सरकारकडे करतायत अशोक वनवे हे मूळचे बीड जिल्ह्याचे शेतकरी कुटुंबातले रोजगारासाठी ते चारशे किलोमीटर लांब दापोलीत आले दापोलीत घर भाड्यानं घेऊन आपल्या संसाराला त्यांनी सुरुवात केली आपली परिस्थिती सुधारेल असं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वाटत होतं पण तसं काहीच घडलं नाही त्यांच्या हातावर पगार म्हणून तेरा हजार रुपये पडतात एवढ्यात त्यांचं भागत नाही तरीसुद्धा चालवून घेतो असं ते म्हणतात आमचे माधव आत्महत्या करत आहेत तरी सरकारला जाग येत नाही याच्या पलीकडे मलाही काही बोलता येत नाही आणि मी बोलू शकत नाही असं अशोक वनवे सांगतात लवकरात लवकर ठोस पावलं उचलून सरकारनं कामगारांच्या आत्महत्या थांबवाव्यात अशी विनंती त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे